नमो नमः छात्रेभ्यः भवतां सर्वेषां संस्कृत सीरीज चैनल मध्ये स्वागतम्। पूर्वतन भागे मया विधिलिंग लकारस्य परस्मैपदं प्रत्ययः इत्यस्मिन् विषये विवेचनं दत्तम् आसीत्। अधुना द्वितीय विभागे वयं सर्वे विधिलिंग लकारस्य आत्मनेपदिनः पश्यामः। बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण विधिलिंग लकार आत्मनेपदी प्रत्ययांचा अभ्यास शिकूया। परस्मैपदी प्रत्यय आणि 1, 4, 6, 10 या गणातील धातूंचा सराव तुम्ही परस्मैपदी प्रत्यय लावून केलेलाच असेल। आज आपण आत्मनेपदी प्रत्यय घेऊया, पण त्याआधी तुम्ही जर संस्कृत सिरीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि त्यानंतर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि लाईक करा। तर चला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विधिलिंग लकार विद्यर्थ वा विधिलिंग लकार किंवा विद्यर्थ, उपदेश आशीर्वाद प्रार्थना कर्तव्य शक्यता भविष्यत काल निर्देश, असा हा वेगवेगळा आशय व्यक्त करायचा असेल तर विद्यर्थ रूपे वापरली जातात। हे आपण आधीच्या भागात पण पाहिलेलं आहे। आता आत्मनेपदी प्रत्यय घ्यायचे आहेत आपल्याला। एकवचनम द्विवचनम बहुवचनम पुरुषः, इत इयाताम इरण प्रथम पुरुषः, इथाः इयाताम इध्वम मध्यमः पुरुषः, इय इवहि इमहि उत्तमः पुरुषः। बघा प्रत्येक ठिकाणी ई हा दिसतो आहे आपल्याला आणि हा ई जेव्हा दिसतो तेव्हा आपल्याला क्रियापद सूत्र कसं तयार करायचे या पद्धतीने करायचे आहे। बघा खाली दिलेले आहे, मूलधातुः अधिक गणविकरणम धात्वंगम, त्याचं धातूचं अंग तयार झालं आहे, अधिक प्रत्ययः आणि अशा पद्धतीने क्रियापद सूत्र आपल्याला इथे क्रियापद तयार होणार आहे। 1, 4, 6 आणि 10 या गणातील धातूंचे आपल्याला हे आत्मनेपदी प्रत्यय धातूंना लावून तयार करायचे आहेत। रम मूलधातू रम अधिक एक आत्मनेपदम, रम हा एक आत्मनेपदी आहे, त्याचा पूर्ण रम धात्वंगम तयार झाला आणि आपण नेहमीप्रमाणे प्रथम पुरुषी एकवचनाचा प्रत्यय हा इत घेणार आहोत। रम अधिक इत, रम अधिक इत, म मधला अ आणि ई त्याचा होणार ए आणि नेहमीप्रमाणे तिथे जेव्हा ई असेल सुरुवातीला त्याचा संधिविग्रहानुसार संधिनियमानुसार ए होणार आणि रमित, येतं लक्षात। तदनंतर असे मन, आत्मनेपदी प्रत्यय असल्यामुळे आत्मनेपदी धातू आपण घेणार आहोत। मन अधिक चतुर्थ गणस्य आत्मनेपदम, मन हा 4 चौथ्या गणातला आहे, मन्य चौथ्या गणाचं विकरण य असल्यामुळे तिथे काय तयार झालं, मन्य, मन्य अधिक इत मन्येत। बघा मन्येत य इथे लागणार आहे विकरणाप्रमाणे चौथ्या गणाच्या। तदनंतरस्य धातू दिश, षष्ठम गणस्य दिश अधिक षष्ठ आत्मनेपदम, दिश अधिक इत दिशेत, प्रथमगणस्य सदृशम। तदनंतरस्य दशम गणस्य, दहाव्या गणाकडे बघूया, पूज अधिक दशम आत्मनेपदम, पूजय, दहाव्या गणाचं विकरण काय आहे, अय आहे, त्यामुळे य हा पूर्णपणे तिथे दिसणार आहे, आपल्याला तिथे चालवायचं आहे किंवा लिहायचं आहे। पूजय अधिक इत पूजयेत पूजयेत। 1, 4, 6 आणि 10 या गणातील धातूंचा आपण इथे आत्मनेपदी प्रत्यय प्रथमा पुरुष एकवचनस्य इत प्रत्यय कृत्वा वयं सर्वे रूपाणि कृतवंता, आपण ही रूपे सगळी केलेली आहेत तयार केली। तर बघा आता आत्मनेपदी प्रत्यय कक्षा 9वी कक्षा या पाठ्यपुस्तके संपूर्ण संस्कृत संयुक्त संस्कृत च दोन्ही पुस्तकामध्ये आपल्याला इथे हे प्रत्यय आहेत। आत्मनेपदी प्रत्यय बघा, रम एकात्मनेपदम,
जसे आपण आधे प्रत्यय मूळ आपण पाहिलेले आहेत, आता रम एक आत्मनेपदम, रमेत रमेयाताम रमीरण प्रथम पुरुषः, रमेथाः रमेयाथाम रमेध्वम मध्यम पुरुषः, रमेय रमेवहि रमेमहि उत्तमः पुरुषः। ज्ञातं सर्वेभ्यः, जिथे ई आलाय प्रत्येक ठिकाणी ई आहे आणि तो ईचा ए झालेला आहे आणि बाकीचे शेवटचे जे सगळे प्रत्ययांचे अक्षर आहेत ते जसेच्या तसे तिथे आपल्याला दिसत आहेत, येते लक्षात। तदनंतरचे मन चार आत्मनेपदम, मन्येत मन्येयाताम मन्येरण प्रथमः पुरुषः, मन्येथाः मन्येयाथाम मन्येध्वम मध्यमः पुरुषः, मन्येय मन्येवहि मन्येमहि उत्तमः पुरुषः। तदनंतरस्य दिश षष्ठमगणस्य आत्मनिपदम, दिशेत दिशेयाताम दिशेरण प्रथमः पुरुषः, दिशेथाः दिशेयाथाम दिशेध्वम मध्यमः पुरुषः, दिशेय दिशेवहि दिशेमहि उत्तमः पुरुषः। ये पहिला गण आणि सहावा गण, तिथे आपल्याला अविकरण असल्यामुळे, साम्य अविकरणाचं असल्यामुळे तिथे आपल्याला बदल दिसत नाही, फक्त धातूंमध्ये बदल दिसतो, धातू बदललेला आहे। तदनंतरस्य मंत्र, मंत्र प्रथम पुरुष, मंत्र येत मंत्र येयाताम मंत्र येरण प्रथम पुरुष, मंत्र येथाः मंत्र येयाथाम मंत्र येध्वम मध्यम पुरुष, मंत्र येव मंत्र येवहि मंत्र येमहि उत्तम पुरुष। ज्ञातं सर्वेभ्यः, मंत्र आत्मनेपदम दशमगणस्य अस्ति, दशमगणस्य विकरणं किम्? अय, म्हणून तिथे य हा प्रत्येक वेळेला आपल्याला तिथं वेगळा लिहिलेला लिहिलेला किंवा चालवलेला दिसणार आहे, येते लक्षात। असे हे चार गणातले आपल्याला आत्मनेपदी धातू हे प्रत्यय लावून विधिलिंग लकाराचे आपण आज शिकलेलो आहे। पश्यत छात्रेभ्यः जिज्ञासापत्रं वयं सर्वे, अधुना पठामः विधिलिङ्गरूपाणि चिनुत लिखत च, विधिलिङ्गरूपे शोधा आणि लिहा। वाक्यातलं विधिलिङ्गरूप कोणतं आहे हे आपल्याला अधोरेखित करायचं आहे। बालाः सर्वदा गुरुणाम आज्ञां पालयेयुः, बघा पहिलं वाक्य आहे, बालाः सर्वदा गुरुणाम आज्ञां पालयेयुः। इथे आपल्याला विधिलिङ्गरूप ओळखायचं म्हणजे अर्थातच क्रियापद बघायचं आहे, क्रियापदामध्ये विधिलिंग रूप असणार आहे आणि ते आपल्या लगेच लक्षात येणार आहे, इयुः, येते लक्षात। इथे हा आपल्याला दिलेला जो प्रत्यय आहे परस्मैपदी प्रत्यय, इताम इयुः प्रत्यय जर पाठ असतील तर नक्कीच तुम्हाला हे क्रियापद किंवा हे विधिलिंग रूपे ओळखता येणार आहे। न कश्चन मातरम वा मातृदेशम वा विस्मरित, क्रियापद विस्मरित, विस्मरितमध्ये इथे आपल्याला इत प्रत्यय आला आहे आणि तो विधिलिंग रूप आहे। तदनंतरस्य कदाचित अहमपि वैद्या भवेयम, भवेयम इथे आपल्याला भविष्यत्कालाचा निर्देश आलेला आहे, हा आशय या वाक्यामध्ये आला आहे। भवेयम, भवेयम हे काय झालं मग? विधिलिंग रूप। आरोग्यम भास्करात इच्छेत, इच्छेत। तदनंतरस्य यह गणपती, यहा गणपती स्तोत्रम जपेत सहा षड्भिः मासैः फलम लभेत, लभेत अयम लभेत किमस्ति? लभेत। तदनंतरस्य ध्यायेत आजानुबाहु श्रीरामम, इथे आपल्याला क्रियापद म्हटलं की आपण शेवटी वाक्याच्या असेल क्रियापद असं होतं, पण संस्कृतात सुरुवातीलाही क्रियापद येऊ शकतं आणि हे इथे कोणतं क्रियापद आलं बघा, ध्यायेत, येते लक्षात, ध्यायेत आजानुबाहु श्रीराम, म्हणजे इथे क्रियापदं कुठली कुठली आहेत आपल्याला किंवा विधिलिंग रूप कोणती आहेत हे आपल्याला इथे लक्षात आलेले, येते लक्षात। तदनंतरस्य द्वितीयाकृती रूपाभ्यासं कुरुत, रूपाभ्यास सोडवा किंवा करा, भवेयुः किमस्ति? अधुना भवेयुः। भू भव एक परस्मैपदम,
आपल्याला संपूर्ण ओळ लिहायची की हा हे रूप कशाचं आहे. विधिलिंग लकाराची तर आहेतच, पण परस्मेपदी, आत्मनेपदी, मूलधातू, तदनंतर से पुरुष वचन. भवेयुचं काय होणार बघा आता. भूभव एक परस्मेपदम विधिलिंग लकार प्रथम पुरुष बहुवचन, प्रथम पुरुषस्य बहुवचन विधिलिंग लकार. तदनंतरस्य प्रयतेरण, प्रयतेरण प्र अधिक यत एक आत्मनेपदम विधिलिंग लकार प्रथम पुरुष बहुवचन. शिक्षेत, शिक्षेत शिक्ष एक आत्मनेपदम विधिलिंग लकार प्रथम पुरुष एकवचन. रचयेम, रच दशमगणस्य अस्ति, रच दहा उभयपद, उभयपदी धातु आहे म्हणून उभयपद. विधिलिंग लकार उत्तम पुरुष बहुवचनम. संरक्षेम, संरक्षेम सम अधिक रक्ष, सम अधिक रक्ष विधिलिंग लकार एक परस्मैपदम विधिलिंग लकार उत्तम पुरुष बहुवचन. तदनंतरस्य विन्देमहि, विद विन्द सः आत्मनेपदम उत्तम पुरुष बहुवचन. रमेथाः, रम एक आत्मनेपदम विधिलिंग लकार मध्यम पुरुष एकवचन. पठेत, पठ एक आत्मनेपदम विधिलिंग लकार प्रथम पुरुष एकवचन. अशी एक एक ओळ तुम्हाला पूर्ण रूप तयार करायचं आहे आणि तो अभ्यास सोडवायचा आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, विधिलिंग लकार, परस्मयपदी आणि आत्मनेपदी प्रत्यय आपण शिकलेलो आहे. प्रत्ययांचा नीट अभ्यास करा आणि धातूंना हे प्रत्यय लावून सोडवण्याचा सराव करा, म्हणजे तालिका तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये नीट सोडवता येणार आहे. इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे उपयुक्त आहे, म्हणजे तुम्हाला व्याकरण घटक इयत्ता 9वी आणि 10वीसाठी हा जो लकार आपण शिकलो आहे, हा लकार तुम्हाला समजला असेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पूर्णपणे हा व्हिडिओ बघून मग सबस्क्राईब करा. जर पहिल्यांदा पाहत असाल तर बेल आयकॉनला क्लिक करा. तर आज आपण इथे थांबूया. अग्रिमे भागे वयम सर्वे, पुनर्मिलामः. धन्यवादः.